नमस्कार। आज जो आरोग्य विषयक प्रश्न आपण घेऊन आलो आहे तो आहे केस गळणं। अलीकडच्या काळात केस गळणं ही एक समस्या होऊन बसली आहे आणि सर्वच वयोगटातील स्त्री पुरुष तरुण मुलं मुली केस गळणं ही एक समस्या घेऊन आमच्याकडे येतात। तर आज आपण बघूया की केस गळणं म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यासाठी आपल्याला नैसर्गिकरित्या काय करता येईल। रोज साधारण 50 ते 100 केस गळणं ही एक नॉर्मल प्रक्रिया समजली जाते, कारण जुने केस गळून त्या ठिकाणी नवीन केस उगवत असतात। पण काही वेळेला असं होतं की नवीन केस उगवण्याचं प्रमाण हे गळण्याच्या प्रमाणापेक्षा कमी असतं आणि त्यामुळे केस गळणे ही एक समस्या होऊन बसली आहे। तर बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की जसं वय वाढत जाईल तसं आपले केस विरळ होतात। याला आम्ही अँड्रोजेनिक ॲलोपेशिया असं म्हणतो, म्हणजे जेनेटिकली हे एक पॅटर्न आपल्याला दिसतं की पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये एका ठराविक भागातले केस विरळ होत जाणं ही सुद्धा एक नॉर्मल प्रक्रिया आहे। पण आपण आता काही कारणांकडे बघूया जी आपल्याला दैनंदिन जीवनात आपण जर काळजी घेतली तर केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते। तर मुख्य कारणं अशी आहेत की जसं मानसिक ताण असेल किंवा हॉर्मोन्सचं असंतुलन, वजन कमी करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने केलेलं डाएट किंवा क्रॅश डाएट, ह्याचा दुष्परिणाम असा होतो की तुम्हाला लागणारी पोषक विटॅमिन्स पोषक प्रोटीन्स ह्या सगळ्या गोष्टींची डेफिशियन्सी होते, त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण जास्ती वाढतं। दुसरी एक गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला अनिमिया म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी असणं हे पण आढळून येतं। अशा वेळेलाही नवीन केस वाढण्यास खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात व केस गळण्याची प्रक्रिया जास्ती स्वरूपात आपल्याला दिसते। गरोदरपणामध्ये किंवा प्रसूतीनंतर किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे स्त्रियांमध्ये हॉर्मोन्स बदलतात त्यामुळे सुद्धा हॉर्मोन्सचं असंतुलन झाल्यामुळे केस गळणे ही एक तात्पुरती समस्या होऊ शकते, पण त्याच्यावर आपल्याला निश्चितपणे मात करता येऊ शकेल। शरीरातील अनेक हॉर्मोन्सची पातळी, जसं उदाहरणार्थ थायरॉइड असेल किंवा टेस्टेस्ट्रॉन असेल इस्ट्रोजन असेल, ह्याचं संतुलन राखणं फार महत्त्वाचं आहे। कधीकधी काय होतं की शरीरातील जी प्रतिकार शक्ती आहे तीच केसांच्या मुळावर आक्रमण करते आणि त्यावेळेला आपल्याला ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे काही भागातील केस जाणे म्हणजे थोडक्यात चाई पडणे अशासारखे सुद्धा आपल्याला लक्षणं दिसून येऊ शकतात। कित्येक वेळेला काही औषधं आपण घेत असतो, उदाहरणार्थ संधिवातासाठी औषधं घेतो, डिप्रेशनसाठी आहे किंवा काही प्रकारचे हृदयाचा त्रास असेल किंवा कॅन्सर अशासारख्या गोष्टींसाठी घेतली जाणारी औषधं, ह्यांचा साईड इफेक्ट म्हणजे केस गळणे ही समस्या आपल्याला जाणवू शकते। थायरॉइड डिसऑर्डर्स किंवा डायबिटीस या आजारांमध्ये सुद्धा बऱ्याचदा केस गळणे ही समस्या होऊन बसते। नंतर बऱ्याचदा आपण असं बघतो की तरुण वयात मुलं मुली खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स केसांवर करतात, म्हणजे विविध रंग लावणं किंवा हायलाईट करणं, स्ट्रेटनिंग करणं किंवा अतिशय स्ट्रॉंग शॅम्पू याचा वापर करणं, या सगळ्यामुळे केस गळणं ही समस्या वाढू शकते। आता आपण ह्याच्यासाठी उपाय काय करता येतील ते बघू। तर नुसतंच वरनं आपण एखादं तेल लावणं किंवा एखादं केमिकल लावणं हे योग्य नाही आहे, कारण आपल्याला तसं केल्याने केस गळण्याची समस्या पूर्णतः टाळता येऊ शकत नाही। तर त्याचं मुख्य कारण काय आहे, म्हणजे तुम्हाला काही थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का किंवा इतर काही गोष्टी आहेत का, हॉर्मोन्सचं असंतुलन झालं आहे का, अनिमिया आहे का, हे कारण शोधून त्याच्यावर उपचार करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। केसांना व्यवस्थित पोषण मिळण्यासाठी संतुलित आहार घेणं, फळे भाज्या कडधान्य सॅलड या सगळ्याचा आपल्या आहारात समावेश करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। शॅम्पू वापरताना किंवा हेअर कलर वापरताना शक्यतो तो टाळावा आणि त्याऐवजी नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत जसं की शिककई आहे किंवा रिठा आहे याचा जास्ती आपण वापर करावा, किंवा जर वापरायचेच असतील तर ते माइल्ड आणि ऑर्गॅनिक शॅम्पूज किंवा ऑर्गॅनिक कलर्स वापरावेत। शक्यतो हेअर स्ट्रेटनिंग वगैरे अशा सगळ्या ट्रीटमेंट्सपासून दूर राहावं। कांद्याचा रस हा एक अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल अँटीफंगल ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये ही तत्त्व असल्यामुळे या गुणधर्मांमुळे तो केस गळणे ही समस्या कमी करू शकतो। तर साधारण आठवड्यातनं 2 ते 3 वेळेला कांद्याचा रस
डोक्याला जरूर लावावा, त्याने आपले केस वाढण्यास मदत होऊ शकते। तर मित्रांनो, संतुलित आहार, नियमित व्यायाम, केमिकल्स विरहित शॅम्पू किंवा केमिकल्स विरहित कलर असं जर वापरलं तर केस गळणं हे पूर्णतः आपण थांबवू शकतो। त्याचबरोबर आपण केस गळणे या समस्यावर होमिओपॅथिक उपचारसुद्धा घेऊ शकतो। तर आज आपण हे केस गळणं ह्याच्यावर थोडक्यात माहिती बघितली। अजून असाच एखादा प्रश्न घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार।